मालिकेत अस्मिताने रचलेल्या कारस्थानाचा अर्जुन पर्दाफाश करणार आहे अस्मिता गुरुजींना पैसे चारते आणि सायली अर्जुन बद्दल खोट भाकीत करायला सांगते गुरुजी घरी येतात आणि जसं अस्मिताने सांगितलं होतं तसंच सायली आणि अर्जुन जर एकत्र आले तर अर्जुनच्या जीवाला धोका असल्याचं सांगतात हे ऐकून कल्पना विमल आणि पूर्णाजीला धक्काच बसतो तर सायलीला माहिती असतं की त्यांचं नातं खोट आहे त्यामुळे ती शांतच बसलेली असते अर्जुन रात्री घरी येतो आणि बायको कुठे म्हणत सायली जवळ जातो पूर्ण आजी म्हणते थांब अर्जुन तू या मुलीसोबत काही दिवस एका खोलीत राहूच शकत नाही कारण या मुलीमुळे तुझ्या आता जीवाला धोका निर्माण झाला आहे अर्जुन म्हणतो पूर्ण पूर्णाजी असं काहीच नसतं माझा या गोष्टींवरती विश्वासच नाही कल्पना म्हणते अर्जुन तुझा विश्वास नसेल परंतु आमचा आहे ना त्यासाठी तरी ऐक अर्जुन अजिबात नाही म्हणून स्वतःच्या मतावरच ठाम असतो सायली म्हणते अहो जर पूर्णा जी आई असं वाटतय तर त्यांच्यासाठी आपण हे करायला काय हरकत आहे आता अर्जुनचा नाईलाज होतो तो म्हणतो ठीक आहे माझी सायली म्हणते म्हणून मी ऐकतो सायली दुसऱ्या खोलीत झोपायला जाते इकडे अर्जुनला झोपच येत नाही म्हणून तो काही केस बद्दल स्टडी करावा म्हणतो परंतु त्याला फाईलच सापडत नसते तो म्हणतो ही फाईल आता मिस सायली यांनाच माहिती असेल आता सगळे जण झोपलेत म्हणून जातो आणि त्यांच्याकडून फाईल कुठे ठेवले विचारतो म्हणजे कोणालाच काहीच समजणार नाही तर अर्जुन सायलीकडे जायला निघतो अचानक त्याला अस्मिताच्या हसण्याचा आवाज येतो तो म्हणतो अस्मिता ताई एवढ्या रात्री कोणाशी बोलते तर अस्मिता गुरुजींना पैसे देऊन अर्जुन सायली बद्दल खोटं बोलायला लावल्याचं प्रियाला फोनवरती सांगत असते आणि ती खूप जोरात हसत असते तेव्हा अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि त्याला समजत कि हे सर्व अस्मिताने रचलेले कारस्थान आहे तो गुपचुप सायलीकडे जातो आणि तिला हळूच उठवतो सायली म्हणते सर तुम्ही इथे कोणीतरी बघेल ना अर्जुन तोंडावर बोट ठेवून शांत बसा म्हणतो आणि अस्मिताचं तो आता सायलीला सांगतो हे ऐकून सायलीला धक्का बसतो तर आता अर्जुनला सत्याचा उलगडा होऊन तो अस्मिता आणि खोताळ गुरुजींचा सर्वांसमोर कसा पर्दाफाश करणार हे तर आपल्याला पुढील भागातच समजणार आहे